राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेच प्रसंगामुळे मुंबई पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतलाय. मुंबईमध्ये 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. राजकीय खळबळ पाहता मुंबई पोलिसांनी रजेवर गेलेल्या पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं रुजू होण्यास सांगितलेलं आहे. तसंच पोलीस अंमलदार आणि हवालदारांची ड्युटी 8 तासांवरून 12 तासांवर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश आता आहेत. मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त असते. स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना आहेत. सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्याचे आदेश. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालींबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश. कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, तोडफोड करणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही त्याची दक्षता घ्या. पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. पोलीस अंमलदार आणि हवालदारांची ड्युटी 8 तासांवरून आता 12 तासांवर करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.